नमस्कार, मी चेतन जाधव, ॲडवांटा या यूपीएल ग्रुपच्या कंपनीचा बारामती इथला प्रतिनिधी. तर आपण आज काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे इथं आलेलो आहोत श्री अतुल गोस्वामी यांच्या फार्मवर. तर आपण इथं आपले खंड मिश्री म्हणून तुम्ही बघू शकता जी फॉरेस्ट स्वीट कॉर्न आहे, चाऱ्याची मधुमक्का आहे, त्याचा ट्रायल प्लॉट लावलेला आहे. तर आपण इथं आज समजून घेऊया की आपल्याला कसे फायदे झाले. सर्वात अगोदर आपण जे आपले फार्मर आहेत त्यांची ओळख करून घेऊया. सर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि गाव सांगा. मी अतुल गोसावी, राहणार काटेवाडी. मोबाईल नंबर 9822079280. ओके, तर आपण आज इथं काटेवाडीला या फार्ममध्ये खंड मिश्री हे आपलं जे फॉरेस्ट स्वीट कॉर्न आहे, जी चाऱ्याची मधुमक्का आहे, तर आपण बघू शकतात का तुम्ही. तर आपण बघू शकतात खंड मिश्री हे फॉरेस्ट स्वीट कॉर्न आहे, म्हणजे जी रेग्युलर मका आहे त्याच्यापेक्षा यात तुम्हाला तेवढ्याच दिवसात जेव्हा मका चिकावर येते तेव्हा त्यात तुम्हाला प्रोटीनचं प्रमाण साधारण मक्यापेक्षा याच्यात खूप जास्त प्रमाणात आढळेल. आणि प्लस याच्यात खंड या नावावरूनच आपल्याला आली असेल कल्पना की खंड म्हणजे खडी साखर. तर हे साखरे एवढा गोड मका आहे यार. तर यात आपल्याला तुम्ही बघू शकतात की वैशिष्ट्य याची आपल्याला काय काय दिसतंय तिथं, आणि आपण याचे फायदेही बघणार आहोत. तर वैशिष्ट्य याचं प्रति एकर चाऱ्याची वाढ ही इतर मक्याच्या चाऱ्यांपेक्षा अत्याधिक असते. याला तुम्ही उंची बघू शकता, उंची आहे ती 9 ते 8 फुटापर्यंत उंची आलेली आहे. आम्ही तुम्हाला याचं वजनही करून दाखवणार आहे, त्याआधी आपण याचे फायदे समजून घेऊया. तर खंड मिश्री हे जे रेग्युलर स्वीट कॉर्न आहे त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यात प्रोटीनचं प्रमाण हे अधिक मिळतं, आणि प्लस साखरेचं प्रमाणही खूप जास्त प्रमाणात असतं मधुमक्का असल्यामुळे. त्याच्यामुळे जी साखरेचं प्रमाण आपल्याला मिळतंय त्याच्यापासून जी एक्स्ट्राची एनर्जी पशूंना मिळणार आहे, तर त्याच्यापासून त्यांना जास्तीत जास्त दूध उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे. आणि आमच्या ट्रायलमध्ये आम्हाला 6 ते 7 दिवसापासून 1 ते 1.5 लिटरपर्यंत दूध वाढी दिसून आलेली आहे. इथल्याही प्लॉटची आपण ट्रायल आपलं दादांचं गोठा आहे तिथं घेणार आहोत. 15 दिवसांपर्यंत आपण खंड मिश्री खाऊ घालून ते दूध आपण रोजचं मोजणार आहोत की किती प्रमाणात वाढ आपल्याला दिसून येत आहे. तरी आपण आता प्लॉटकडे जाऊया आणि बाकीचे स्पेसिफिकेशन तुम्हाला समजावून सांगतो. तर आपण बघू शकतात प्रत्येक ताटाला ही 2 ते 3 कंस आलेली आहेत, त्याच्यातली 1 ते 2 कंस ही डेव्हलप झालेली आहेत चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे आपल्याला जी साधारण मका आहे त्याला 1 कणीस हे डेवश्री ही मधुमक्का आहे, याला 2 ते 3 कंस ही लागलेली असतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कंसांचं प्रमाण हे व्हरायटीपासून मिळतं, आणि त्यातच आपल्याला त्यात प्रोटीन आणि साखरेचं प्रमाणही जास्त असल्यामुळे हा खूप फायदा दिसून येतो. तरी आपण उंची बघू शकतात, ताटाची जाडी आपण बघू शकतात. आता हा प्लॉट आपला 80 ते 85 दिवसाचा आहे, याला तुम्ही 75 दिवसापासून म्हणजे आपण मका चिकावर येणं म्हणतो त्या दिवसापासून तुम्ही 95 दिवसापर्यंत खाऊ घालू शकतात. याला कुठलाही रेग्युलर कॉर्नला सायलेज करण्याची आपल्याला जे 1.5-2 रुपये जास्त खर्च करतो आपण ते याला सायलेज करायची गरज नाही. याचं पूर्ण ताटामध्ये जे साखरेचं आणि प्रोटीनचं आणि जे पूर्ण न्यूट्रिशनचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे याला डायरेक्ट कुट्टी करून आपण खाऊ घालू शकता. ड्राय मॅटर शुष्क पदार्थ जे आपल्याला दूध व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याचीही मात्रा याच्यात खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आपल्याला हे डायरेक्ट कटिंग करून कुट्टी करूनही तुम्ही खाऊ घालू शकतात, आणि तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट याचे मिळतील. तर आमच्या ज्या ट्रायल्स आहेत तो शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे आपण खंड मिश्री हे का द्यावं, तर पहिला प्रश्न असा येतो की आम्ही एवढा महागाचा चारा का द्यावा. तर त्याचं उत्तर असं आहे की खंड मिश्री ही 20 लिटरच्या ज्या गायी असतात 20 किंवा 25 लिटरच्या, त्या आपल्याला 20, 25, 30 लिटरला, 35 लिटरला न्यायच्या असल्या, त्या जास्त वेळ काळपर्यंत त्या लिटर दुधावर टिकवायच्या आहेत, तर त्यांना हा क्वालिटी आहार देणं गरजेचं आहे. तर यात तुम्हाला जास्त प्रमाणात साखर प्रोटीनची मात्रा मिळणार आहे, त्यामुळे जे आपले 20 लिटरच्या गायी आहेत त्या 25 लिटर 30 लिटरवर जाऊन त्या जास्त काळापर्यंत त्या लिटरवर ॲव्हरेजवर टिकून राहतील व आपल्याला जास्तीत जास्त दुधाचं उत्पन्न हे देऊन जाईल. त्याच्यामुळे ज्या आपल्या दष्टपुष्ट गायी आहेत हेल्दी गायी आहेत त्या गायींना आपल्याला या क्वालिटीचा बेस्ट आहार देणं खूप गरजेचं आहे. व आपल्याला आपण पूर्ण गणित जर बघितलं तर आपल्याला जी दुधाच्या उत्पन्नात मिळालेली वाढ आहे व आपण चाऱ्यासाठी लावलेला जो पैसा आहे त्यात आपल्याला जे आपलं चाऱ्याचं जे खर्च येत होता तो कमी झालेला आहे व दुधाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आपल्याला तुम्हाला अधिक फायदा हा दुधामध्ये झालेला आहे. तर आपण
हे आपण एक स्क्वेअर मीटरचं अंतर घेतलं आहे, असं एकरामध्ये 4000 स्क्वेअर मीटर असतात, तर एक स्क्वेअर मीटर मध्ये आपल्याला जेवढे ताटा आलेले आहेत त्याचं वजन मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण एकरेजला किती ॲव्हरेज मिळालंय, किती टनेज मिळालंय ते आपल्याला कळेल. तर आपण बघूया. स्क्वेअर मीटरचं वजन बघू शकतात, वजन बघू शकतात. तर 9 ते 9.5 किलोच्या दरम्यान एका स्क्वेअर मीटरचं वजन आपल्याला आलेलं आहे. तर आपण याच्यावरून हा हिशोब बघूया इकडे. तर आपण एका एकरचं वजन हे खंड मिश्रीचं काढण्यासाठी एका स्क्वेअर मीटर मधून ज्या ताटांचं वजन घेतलं आहे ते 4000 × 9 किलो आपण केल्यास आपल्याला 36 हजार किलो पर्यंत एकरी हा चाला मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता की मक्याचं एवढं चांगल्या प्रतीचं उत्पादन आणि क्वालिटी तुम्हाला यातून मिळत आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त हे गायीच्या दुधाचं उत्पन्न वाढवण्यासाठी व चांगल्या गायी आपल्या 25 ते 30 लिटरच्या गायी या जास्त काळापर्यंत मेंटेन ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही खंडमिश्री या लावून उपयोग केला पाहिजे. आता आपण याचे ट्रायल घेणार आहोत आणि पुढचे जे दुधात वाढीचे रिझल्ट येतील ते आपण आपला नक्कीच पुढे दाखवूया. तर आपल्याला जर खंडमिश्रीबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा बियाणं वापरत